साथ घाली ती गिरीशिखरे असं म्हणत आज पुन्हा एकदा जाऊया गिरीशिखरांच्या नगरात म्हणजेच आपल्या नाशिक जिल्ह्यात. सह्याद्रीची प्रमुख रांग नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातून दक्षिणोत्तर जाते आणि याच रांगेतील उपरांगेपैकी एक असलेल्या अजिंठा सातमाळ या रांगेत अनेक किल्ले आहेत. त्याच रांगेत देवळा, चांदवड, कळवण या तीन तालुक्याच्या सीमेवर एखाद्या शिवलिंगासारखा दिसणारा आणि महाराष्ट्रातील दुसरा सर्वात उंच दुर्ग म्हणजे दुर्ग धोडप. या किल्ल्यावर जाण्यासाठी बागलान मार्गे येताना देवळा, कळवण मार्गे ओतूर आणि नाशिककडून येताना वडाळी भोई धोडांबे मार्गे हट्टी या पायथ्याच्या गावी पोहोचावे लागते. हो, पण त्याआधी धोडांबे गावातील भूमिज शैलीत बांधलेले वटेश्वर मंदिर याला नक्की भेट द्या. चला आपण हट्टी या गावातून भटकंदीला सुरुवात करूया. हट्टी गावाबद्दल थोडस सांगायचं झालं तर राजस्थान आणि महाराष्ट्रातील संस्कृती एकत्रित जपणारं हे गाव 1597 साली महाराणा प्रताप यांच्या पाडावानंतर मुघलांच्या जाचाला कंटाळून काही लोक धोडप किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी स्थलांतरित झाली. याच गावातून थोडं बाहेर आल्यावर आपण धोडपच्या मार्गाला लागतो आणि साधारण 1 तासाच्या चालीनंतर पहिला दरवाजा पार करून सोनारवाडीची लोकवस्ती असलेल्या दुर्गाच्या खालच्या माचीजवळ येऊन पोचतो. इथून वर न जाता थोडा डाव्या बाजूचा रस्ता आपल्याला एका शिवमंदिराकडे घेऊन जातो. मुख्य रस्त्याला लागून एक पुरातन कमानी विहीर आपल्याला नजरेस पडते आणि इथून बालेकिल्ल्याच्या मार्गाला सुरुवात होते. आता या दुर्गाचा थोडा इतिहास पाहूया. दुर्गाचा निर्माता अज्ञात असला तरी याचा पुरातन उल्लेख बुरहान निजामशाहच्या काळात धोड पावनकी असा येतो. त्यानंतर बराच काळ हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. 1636 मुघलांच्या दख्खन स्वारीत अलावर्दीन खान तुर्कमान याने या भागातील धोडपसह 14 दुर्ग ताब्यात घेतले अशा आशयाचा फारसी शिलालेख धोडपच्या 3रा दरवाजाजवळ कोरलेला आहे. शिवाजी महाराजांच्या 1670 नाशिक मोहिमेत धोडप घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु मुघल किल्लेदाराने तिखट प्रतिकार करत मराठ्यांना मागे रेटले. 1752 मराठा निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहात हा संपूर्ण प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. धोडपच्या जीवनातील महत्वाची राजकीय घटना म्हणजे गडाच्या पायथ्याशी माधवराव पेशव्यांनी राघोबादादांचे बंड मोडून काढले होते. पुढे 1818 इंग्रजांच्या स्वाधीन होईपर्यंत दुर्गावर मराठी निशाण होते. साधारण पाऊण तासाच्या चढाईनंतर आपण गडावर पोचतो. गडावर आपल्याला घरांच्या जोत्यांचे अवशेष, महादरवाजा, फारशी शिलालेख, बुरुज, कोरीव गुहा आणि विशेष म्हणजे डोंगर सोंडेला असलेली खाज आणि त्यासमोरील भिंत पाहायला मिळते. Thank you.
दुर्गाची उंची असल्यामुळे नाशिक, बागलान परिसर, चांदवड, इंद्राई, कांचना मंचना, इखरा सुळका, सप्तशृंगी, राजदेहेर, अहिवंत, अचला, सालेर, सालोटा, चौल्लेर, मांगीतुंगी अशी तब्बल 20 ते 25 दुर्गांची शृंखला आपल्याला नजरेस पडते. खरं तर सह्याद्रीच्या प्रेमात पडायला अनेक कारणं असतात. कुणाला याचा रांगडेपणा भावतो, कुणाला पाण्याचे पांढरशुभ्र ओहोळ खांद्यावर मिरवत हिरवाईने नटलेले त्याचे रूप भावते, तर कुणाला ढगांच्या गर्दी ठरून लपाछुपी खेळणारा त्याचा एखादा सुळका. क्षणाक्षणाला बदलणारे त्याचे रंग सुद्धा अगदी पाण्यासारखे असतात. धोधो कोसळणारा पाऊस कधी ढगात बुडूप होऊन अचानक सूर्यदेवाची स्वारी डोक्यावर येईल हेही इथे सांगता येत नाही. सूर्योदय आणि सूर्यास्त रोजचा असला तरी एखाद्या उंच टेकाडावर बसून त्याचे रंग पाहण्यात जी मजा आहे ती काही वेगळीच असते. काय रे असतं तुमचं त्याच त्याच डोंगरावर असं विचारणाऱ्यांना जे इथेच फक्त अनुभवता येतं ते शब्दात कसं सांगायचं एवढंच माफक उत्तर असतं. पण हे सारं अनुभवायला घरगडाचा उंबरा ओलांडून थोडं बाहेर पडावं लागतं, थोडं हिंडून फिरून इथं डोंगरदऱ्यात रमावं सुद्धा लागतं, नियमांचं पालन करून आदरानं नमावं लागतं. आणि मग या सह्याद्रीच्या प्रेमात पडून पुन्हा पुन्हा इथे येऊन मनसुप्त जगावं सुद्धा लागतं. तुम्हाला आमचा हा ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला नक्की कळवा. त्यासोबतच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा एकदा भेटू अशाच एका किल्ल्याच्या सफरीवर.